कशेडी घाटातील भोगाव येलंगेवाडी दत्तवाडीच्या वळणावर एका रिकाम्या टँकरच्या ड्रायव्हर केबिनला घाट चढताना वायरिंग मध्ये बिघाड होऊन आग लागल्याची घटना घडली महाड एम आयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी वेळेत पोहोचून आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले तोपर्यंत पोलादपूर पोलीस आणि कशेडी टॅप वाहतूक पोलिसांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहतूक थांबवित वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्याने संभाव्य धोका टळला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जयगड येथे टँकरमध्ये इंडियन कंपनीचा एलपीजी गॅस भरून तो खोपोली येथे रिकामा केल्यानंतर पुन्हा जयगड येथे इंडियन एलपीजी गॅस भरण्यासाठी जाताना टँकरच्या केबिनला आग लागली महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझविली साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाली मुंबई आणि गो वा या दोन्ही बाजूची वाहतूक अंतरावर थांबवून तात्काळ फायर ब्रिगेड एमआयडीसी महाड व नगर परिषद खेड यांना कळवून फायर ब्रिगेडच्या मदतीने केबिनला लागलेली आग विजविण्यात आली टँकर चालक दत्ता पोपट भोसले हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टँकरमधून उतरून टँकरपासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन राहिला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीमध्ये टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून हो टायर देखील फुटून जळून गेले आहेत टँकरची आग विजविल्यानंतर तत्काळ दोन्ही बाजूकडील थांबविण्यात आलेली वाहतूक सोडण्यात आली